विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील शेवटच्या कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजेच कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत जे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन तिसऱ्या बीमध्ये विचारलं जातं आणि त्याला असतात पाच गुण त्या कवितेचं नाव आहे फोर पॉईंट थ्री ओ कॅप्ट्रीन माय कॅप्ट्रीन आणि आपण हा भाग पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळणार आहेत पाच गुण म्हणून आपल्याला पाहायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन थ्री बीमध्ये अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी विचारली जाते आणि या ॲक्टिव्हिटीला एकूण गुण असतात पाच चला तर मग आपण कवितेचं रसग्रहण कसं लिहायचं ॲप्रिशिएशन ऑफ च उत्तर कसं लिहायचं याची माहिती आपण घेऊया आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ॲप्रिशिएशन ऑफ पोयममध्ये अशी आपल्या पाठ्यपुस्तकातील संपूर्ण कविता दिली जाते व त्या कवितेचं रसग्रहण आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं असतं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकशे बेचाळीस पेज नंबरवर आहे त्या कवितेचं नाव आहे ओ कॅप्टीन माय कॅप्टिन आणि या कवितेचे कवी आहेत वॉल्ट वेटमन विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष उत्तर लिहायला सुरुवात करतोय सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे ते उत्तर पत्रिकेमध्ये एप्रिशिएशन ऑफ पोयम आणि याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला विचारला जातो तो म्हणजे टायटल टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक कवितेचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचंय जे नाव दिलेल्या कवितेमध्ये सुरुवातीलाच दिलेलं असतं आणि ते, ते नाव आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो द टायटल ऑफ द पोयम इज ओ कॅप्टीन माय कॅप्टीन अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला टायटलच्या भागामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ पोयमचा दुसरा मुद्दा असतो पोयट्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या कवितेच्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं असतं त्या ठिकाणी पी पोएट असं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढं आपण कवितेच्या कवीचं नाव लिहू शकतो पूर्ण वाक्यामध्ये नेम ऑफ द पोयम इज वॉल्ट व्हिटमन असं नाव लिहिल्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे राईम स्कीम म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिलेल्या कवितेची राईम स्कीम म्हणजे यमक योजना लिहावी लागते प्रत्येक कवितेची यमक योजना म्हणजेच राईम स्कीम ही वेगवेगळी असते या ठिकाणी एक वाक्य लिहायचं राईम स्कीम ऑफ धिस पोयम इज ॲज फॉलोज आणि या कवितेची राईम स्कीम आहे ए ए बी बी सी डी ई डी ए ए बी बी सी डी ई डी अशा पद्धतीची राईम स्कीम ओ कॅप्टीन माय कॅप्टीन या कवितेची राईम स्कीम आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपल्याला या कवितेमध्ये जी फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेची अलंकार आहेत त्यापैकी एका भाषेच्या अलंकाराचं नाव एका अलंकाराचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे कोणत्याही कवितेमध्ये एकापेक्षा जास्त अलंकार वापरलेले असतात त्यापैकी फक्त आणि फक्त एका अलंकाराचं नाव आपल्याला आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे या कवितेतील चार अलंकाराची नाव आपल्याला या ठिकाणी दिली जाणार आहेत त्यापैकी कोणत्याही एका अलंकाराचं नाव तुम्ही तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये अलंकार आहे रिपिटिशन रिपिटिशनचं स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा आर ई पी ई टी आय टी आय ओ एन असं रिटिशन या अलंकाराचं नाव आहे आणि रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार म्हणजेच एखाद्या कवितेमध्ये एखादा शब्द किंवा एखादी वेळ जर पुन्हा आलेली असेल म्हणजेच रिपीट झालेली असेल त्या ओळीमध्ये अलंकार असतो रिपीटिशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार तसेच या कवितेमध्ये एक्सक्लेमेशन हा अलंकार आहे हे सुद्धा नाव आपण परीक्षेमध्ये लिहू शकतो त्याच्यानंतर आपल्या कवितेमध्ये अलंकार आहे ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार कवितेमध्ये योग्य असा नाद निर्माण होणार होण्यासाठी कवितेतील एकाच ओळीमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सु, शब्दांच्या सुरुवातीस एकच अक्षर आलेलं असेल सारखं अक्षर आलेलं असेल तर त्या ओळीमध्ये अलंकार असतो ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार तसेच या कवितेमध्ये अलंकार आहे टटॉलॉजी अलंकार विद्यार्थी मित्रांनो या चारपैकी कोणतंही एक नाव आपण आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे आता याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम म्हणजे कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे मध्यवर्ती कल्पना काय आहे कवितेची शिकवण काय आहे ती या भागामध्ये आपल्याला लिहावी लागते आणि आपल्यासमोर पहिली ओळ आलेली आहे ती म्हणजे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द पोयट मॉर्निंग द लॉस ऑफ हिज ग्रेट लीडर विद्यार्थी या ठिकाणी मॉर्न यम ओ यू आर एन मॉर्न या शब्दाचा अर्थ आहे शोक व्यक्त करणे दुःख व्यक्त करणे या कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे या कवितेत कवी आपल्या महान नेत्याच्या लॉसविषयी त्यांच्या नेत्याच्या गमावल्याबद्दल ते या कवितेतून त्या नेत्याविषयी दुःख व्यक्त करत आहेत तसंच त्याच्यानंतर पुढची वळ आपण लिहू शकतो देअर इज मिक्स्ड इमोशन इन द पोयम ॲज देअर इज सेलिब्रेशन फॉर इन बॅटल बट व्हिक्ट्रीसो सॅडनेस फॉर द डेथ ऑफ देअर लीडर अँड कॅप्टीन या कवितेमध्ये दोन विरोधी घटनांचा उहापोह कवीनं केलेला आहे पहिली घटना आहे मिळालेला विजय आणि दुसरी घटना आहे त्यांच्या नेत्याचा त्यांच्या कॅप्टनचा झालेला मृत्यू आणि त्याचं दुःख दोन घटना या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत वॉट विटमन यांनी आणि शेवटची ओळ आपण लिहू शकतो द पोयम इज से टू रेफर टू द डेथ ऑफ प्रेसिडेंट अब्राहम लिंकन आफ्टर द अमेरिकन सिव्हिल वॉर अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणजे अमेरिकन यादवी युद्धाच्या नंतर अब्राहम लिंकनचा जो दुर्दैवी पद्धतीनं मृत्यू झाला या कवितेतून तो संदर्भ कवी आपल्याला देऊ इच्छितो अशा पद्धतीनं उत्तर लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये मिळणार आहेत पाच पैकी पाच गुण आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओचा निश्चितपणे फायदा झालेला असेल अशी मला खात्री आहे आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून चॅनलला करा सबस्क्राईब धन्यवाद पुन्हा भेटूया